चालू वर्षी खरीप हंगामात 16 व 17 ऑगस्ट 2018 ला अतिवृष्टीने क्षेत्र जमिनी खरडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र अद्यापही कुठलीही आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे. या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये 16 ते 17 ऑगस्ट 2018 ला अतिवृष्टीमध्ये महागाव तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शेतीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांची कायमची शेती नष्ट झाली असून ती नापीक झाली आहे. आज या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या बाधित शेतकरी परप्रांतात ऊस तोडसाठी व अन्यत्र कामासाठी परराज्यात उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालेले आहे व बऱ्याचशा शेतकऱ्यांना रब्बी हंगामापासून वंचित राहावे लागले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान होऊन शासन स्तरावरील पंचनामे वगैरे होऊन शासनात आर्थिक नुकसानीचा अहवाल बऱ्याच कालखंडापासून गेलेला आहे, पण या संबंधाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्यापावेत मिळालेली नाही व सदर शेतजमिनीचे नुकसानीचे काम हे नरेगा व महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करून सदर जमीन शेतीयोग्य करण्यासाठी शासनाने आदेशित करावे व स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून तालुक्यातून शेतकरी व शेतमजुरांचे स्थानांतरण होणार नाही. कारण आठवड्याभरापूर्वी माळगावत व तालुका महागाव या गावातील 5 शेतकरी व शेतमजुरांना रोजगाराच्या शोधात जात असताना बाहेरच्या जिल्ह्यात अपघातात आपला जीव गमवावा लागला, तेव्हा गत 4 वर्षांपासून दुष्काळाच्या दुष्टचक्रात होरपडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नैसर्गिक आपत्ती विभागाच्या माध्यमातून शेतजमिनीच्या खरडून गेलेल्या या आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी केली. यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये 16 आणि 17 ऑगस्टला ढगफुटीसारखं एक नैसर्गिक आपत्तीचं संकट या यवतमाळ जिल्ह्यामधल्या काही तालुक्यामध्ये पडलं होतं. या 16-17 पावसामुळे होत्याचं नवतं झालं, कधीही भरून न निघणारं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या अतोनात नुकसानीमध्ये काही शेतकऱ्यांच्या शेती कायमच्या नापीक झालेल्या आहेत आणि या संबंधानं राज्य शासनाच्या स्तरावरनं पंचनाम्याच्या वगैरे सगळ्या प्रक्रिया प्रशासकीय स्तरावरच्या पूर्ण झाल्या, पण आज काही शेतकऱ्यांना आपल्या शेतीचं उत्पन्न हातात न आल्यामुळे परप्रांतात जाऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घ्यावं लागत आहे. आणि मी राज्य शासनाला आपल्या माध्यमातून मागणी करतो की यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या शेतीचं खरडून गेले असतील, त्याचं जे कधी भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे, त्या शेतीचा आर्थिक मोबदला शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाच्या माध्यमातून तातडीनं मिळावा.